नमस्कार मी अनिता आणि साई कुकिंगवर तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत गव्हाच्या पिठाची गुलाबजामूनची रेसिपी शेअर करणार आहे हे गुलाबजामून खायला खूप टेस्टी लागतात आणि बनवायलाही खूप इझी आहेत घरात अवेलेबल असलेल्या वस्तूंपासूनच हे गुलाबजामून आपण आज बनवणार आहोत चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इपा इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आपण पाक तयार करून घेणार आहोत मी याच्यामध्ये दोन कप साखर आहे तुम्ही एक कपाचा जरी पाक बनवला तरीही सफिशियंट आहे मी थोडा जास्त आहे आणि त्याच कपाने मी याच्यामध्ये दोन कप पाणी आहे साखर आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायची आहे मध्ये मध्ये हलवत राहायचंय थोडंफार आपली साखर पूर्णपणे वितळी आता मेल्ट झालेली आहे याच्यामध्ये आपल्याला थोडीशी वेलची पूड टाकायची आहे आणि मी येथे थोडंसं केसर टाकते आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरीही चालेल आपल्याला पाक फक्त चिकट होईपर्यंतच करून घ्यायचा आहे हाताला फक्त चिकट लागला पाहिजे याची तार बनवायची नाही हे पाक हाताला चिकट लागतोय आपला पाक रेडी झालेला आहे आपल्याला त्याची तार वगैरे होऊ द्यायची नाही आहे याच्यामध्ये आपल्याला आता अर्धा चमचा लिंबूचा रस टाकायचा आहे त्याच्यामुळे काय होतं साख पाक थंड झाल्यानंतर जे साखरेचे कण तयार होतात ना ते होणार नाहीत हे आपला पाक रेडी झाला आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हा पाक आपल्याला झाकून थंड करून घ्यायचं आहे आता हे पा मी इथे एक पॅन घेतलेले त्याच्यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून साजूक तूप घ्यायचं आहे याच्यामध्येच मी आता एक कप गव्हाचं पीठ टाकती आहे हे पीठ आपल्याला सहा ते सात मिनटासाठी छान भाजून घ्यायचं आहे त्याचा अगदी छान खमंग वास आला पाहिजे इथे आता पिठाचा आपला कलर चेंज झालेला आहे आणि याचा वास पण खूप छान सुटलेला आहे आपलं पीठ आता छान भाजलं गेलेलं आहे आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आहे आणि हे पीठ मी एका ताटामध्ये काढून घेते आहे आणि हे आपल्याला थोडंसं आता थंड करून घ्यायचं आहे मी थोडंसं पसरवून घेते त्याच्यामुळे ते लवकर थंड होईल पण आपलं पीठ आता थंड झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला आता वन फोर टी एस पी सोडा टाकायचा आहे आपला खायचा सोडा असतो तोच अगदी खूप भरून नाही टाकायचं सपाट टाकायचं आहे आणि या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सोडा ब सोडा व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता याच्यामध्ये मी आता एक टेबल स्पून तूप टाकते आहे परत आणि इथे मी चार चमचे घरची मलई घेतलेली आहे ती टाकायची ही मलई आपल्याला अगोदर थोडीशी फेटून घ्यायची आहे याच्यामुळे गुलाबजामुनला टेस्ट खूप छान येते आणि याचा आपल्याला छान आता डो तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं इपा याच्यामध्ये मी आता थोडं थोडं दूध ॲड करतीये एकदाच नाही टाकायचं अगदी थोडं थोडं दूध टाकून याचा छान डो तयार करून आहे जशी आपण कणिक मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचे पिठे हि प हे आता मी मळून घेतलेले मी याचा एक गोळा तयार करून पाहतीये हि पाहि या गोळ्याला क्रॅक्स येतात आहे त्याच्यामुळे आपल्याला अजून थोडंसं दूध टाकून हे मळून घ्यायचे याच्यामध्ये मी परत थोडंसं दूध टाकून मळून घेतलेले आपण परत गोळा तयार करून पाहूया हे पा छान गोळा तयार झाला याचा अजिबात क्रॅक्स गेलेले नाही आहेत असाच डो हवा आहे आपल्याला आपला डो तयार झालेला आहे हा डो मी आता झाकण ठेवून दहा मिनटासाठी साईडला ठेवते आहे पापला डो आता रेडी झालेला आहे मी याचे गुलाबजामून तयार करून घेते आहे तुम्हाला ज्या शेपचे गुलाबजामून हवे त्या शेपचे तुम्ही बनवू शकता हे पण छान गुलाबजामून तयार झाले याप्रमाणे मी बाकीचे पण तयार करून घेते आहे आपण आपले गुलाबजामून आता तळून घेऊया तेलाचं टेम्परेचर आपल्याला खूप जास्त गरम नको आहे आणि खूप थंडही नको आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला गुलाबजामून आता तळून घ्यायचे आहेत ती लो फ्लेमवर मी तळून घेते मध्ये आपल्याला हलवत राहायचे आहेत हे पण आपल्या गुलाबजामूनचा कलर छान आलेला आहे आता कलर चेंज झाला आहे आपले गुलाबजामून तयार झालेत तळल्या गेलेले आहेत कलर खूप छान आलाय मी काढून घेते आणि याप्रमाणे मी बाकीचे पण तळून घेते पण हे गुलाबजामून आपल्याला आता पाकामध्ये टाकायचे जर पाक तुमचा थंड झालेला असेल तर थोडासा गरम करून घ्यायचा आहे अगदी उकळून नाही घ्यायचा आहे आपल्याला थोडासा गरम करायचा आहे कोमट पाकामध्ये हे गरम गुलाबजामून टाकायचे दुसरी बॅच पण मी टाकते आहे आणि थोडेसे मिक्स करून घ्यायचे त्याच्यामुळे गुलाबजामूनमध्ये पाक चालला जाईल हे आपल्याला आता दहा ते पंधरा मिनिटासाठी पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवायचे मी याच्यावर झाकण ठेवते आणि साईडला ठेवून देत आहे हे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत मी तुम्हाला गुलाबजामुन दाखवते आहे हे पाक एवढे सॉफ्ट झालेले आहेत आणि त्याच्यामध्येपर्यंत पाक पण चालल्या गेलेला आहे खूप छान आणि सॉफ्ट गुलाबजामून तयार झालेले आहेत आपले मी हे गुलाबजामून एका प्लेटमध्ये काढून तर मस्त असे गुलाबजामून तयार झालेले आहेत आपले मी गार्निशिंगसाठी याच्यावर थोडेसे पिस्ता टाकते आहे पण तेवढे सॉफ्ट पण झालेले आहेत आणि खायलाही खूप टेस्टी लागतात मी तोडून दाखवते गुलाबजामून तुम्हाला हे पाक एवढे सॉफ्ट झाले आणि आतपर्यंत पाक गेलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर साई कुकिंगला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा